ते म्हणाले, कुठल्या मूर्खाबरोबर चालण्यापेक्षा एकटं चालणं जास्त बरं. तुमची इच्छा असेल तर जागरूकपणे तुम्ही विकसित होऊ शकता. या एका संध्याकाळी तुम्ही विकसित होऊ शकता. यावर कुठलीच मर्यादा नाही की एखादा मनुष्य काय बनू शकतो. हे असं काहीतरी आहे जे प्रत्येक मनुष्याने केलंच पाहिजे. जर तुम्हाला स्वतः एकटं कसं राहायचं माहीत असेल तर मग एकत्र येणं खूप समृद्ध करणारं असेल. जेव्हा गौतम बुद्धांना विचारलं गेलं एकटं चालणं जास्त बरं की कुणाच्या संगतीत, ते म्हणाले, कुठल्या मूर्खाबरोबर चालण्यापेक्षा एकटं चालणं जास्त बरं. तर असं ते म्हणाले, मी नाही. त्यांना खात्री होती की कुणी मूर्खच तुमच्यासोबत चालायला तयार होईल. म्हणून ते म्हणाले, कुणा मूर्खाबरोबर चालण्यापेक्षा एकटं चालणं बरं. काही परंपरांमध्ये या देशातल्या असं म्हणतात, जेव्हा तुम्हाला छोटा आणि जलद प्रवास करायचा असतो तेव्हा एकटं जा. जेव्हा तुम्हाला लांबचा प्रवास करायचा असतो तेव्हा कुणाच्या संगतीत जा. पण महत्वाची गोष्ट ही आहे की तुमच्यासोबत कोण चालतंय. कुणासोबत असणं ही नेहमीच चांगली गोष्ट नसते. अनेक वेळा कुणासोबत असणं एक डोकेदुखी होऊ शकते. तर पहिली आणि महत्वाची गोष्ट, तुम्ही अगदी जुळे भाऊ बहीण असाल तर ती गोष्ट वेगळी, आणि तरीसुद्धा आपण एकटे येतो आणि एकटे जातो. जर एखाद्याला माहीत नसेल की स्वतः एकटं कसं राहायचं, मग कुणासोबत राहणं मोठी डोकेदुखी होऊ शकते. वी आर रेफर्ड टू एज ह्युमन बीइंग्स. आपल्याला मनुष्य जीव म्हटलं जातं. मनुष्य जीव म्हणजे प्रत्येक इतर प्राणी तो जे काही आहे ते केवळ तो जे काही करतो त्यामुळे. पण एक मनुष्य जीव सहज स्वस्थ असू शकतो. जो मनुष्य जीवाचा एक खास गुण आहे की आपण सहज स्वस्थ असू शकतो. आपल्याला सारखं काहीतरी करायची गरज नाही असाच अर्थ होतो याचा. आपली कृती ही जागरूक आणि जपून असते. पण साधारणपणे जेव्हा लोक एकत्र येतात, साधारणपणे लोक सक्तीपूर्ण कृतीमध्ये असतात. ती एक संस्था असू शकते जिथे ही हेतुपूर्वक कृती होत असेल, किंवा एखादी गँग असू शकते जिथे आणखी हेतुपूर्वक कृती असू शकते, किंवा नुसता जमाव असू शकतो जिथे कृती सक्तीपूर्ण असते. तर मुळात मनुष्य असणं म्हणजे आपण उत्क्रांतीच्या त्या टप्प्यावर पोचलोय आपल्या आत की जर आपल्याला हवं असेल तर आपण इथं सहज बसू शकतो. नुसतं स्वस्थ आपण ठरवू शकतो की कुठली कृती करायची आणि कुठली नाही करायची. हा नक्कीच वैयक्तिक निर्णय आहे. जेव्हा अनेक व्यक्ती एकत्र येतात आपण आम्ही असा शब्द वापरतो, बहुवचन. पण तरीही एक एक व्यक्ती एकत्र येतात. एक व्यक्ती असणं म्हणजे तुमचे आणखी भाग होऊ शकत नाहीत, म्हणजे तुम्ही केवळ एक आहात. लोक अनेक मार्ग शोधतात स्वतःला स्वतःच्या आत विभाजित करण्याचे. भारतात 10,000 वर्षांच्या सांस्कृतिक इतिहासामुळे आपण स्वतःला विभाजित करण्यासाठी अनेक शब्द शोधलेत. हे अगदी सामान्य आहे आपल्या लोकांसाठी आत्मा, परमात्मा, अहंकार हे ते शब्द वापरणं. पण प्रत्येक संस्कृतीत हे निरनिराळ्या प्रकारे आहेच. जेव्हा गोष्टी व्यवस्थित सुरू असतात, जेव्हा चांगल्या गोष्टी होत असतात, तेव्हा जर तुम्ही लोकांना विचारलं तर ते म्हणतात, हो मी केलं. जेव्हा गोष्टी व्यवस्थित घडत नाहीत, जेव्हा गोष्टी बिघडतात, मग ते कुणाकडे तरी बोट दाखवतात
जर कोणी सापडलं नाही तर तो नेहमी असतोच. जेव्हा ते अगदी मस्त असतात, नक्कीच त्यांना अभिमान असतो की ते किती मस्त आहेत. जेव्हा ते अप्रिय बनतात, ते म्हणतात ते माझ्या इगोमुळे झालं. मिस्टर इगो कायमच बळीचा बकरा बनतो. तर व्यक्ती म्हणजे जर मी मस्त असेन तर हा मी आहे, जर मी अप्रिय असेन तर हा मी आहे. तुम्ही सगळेजण तुम्ही 24 तास मस्त असता का? हॅलो, तुम्ही 24 तास मस्त असता का? नाही नाही, कधी मस्त, कधी वैतागलेले, कधी सुंदर, कधी कुरूप, काही हरकत नाही. जर आपल्याला हे समजलं की हा मी आहे जो अगदी मस्त असू शकतो आणि हा मीच आहे जो अगदी अप्रिय असू शकतो इतर कुठल्या क्षणी, मग हळूहळू अप्रिय असण्याचे क्षण कमी होत जातील. जर मला वाटलं की जे काही मस्त आहे तो मी आहे, जे अप्रिय ते, भारतात आपल्याकडे अनेक शब्द आहेत, अरे कर्म माझं काय करणार मी, नाही. तुम्ही हे ठीक केलं पाहिजे. एक व्यक्ती असणं म्हणजे हे खूप महत्वाचं आहे. याचा अर्थ तुमचे आणखी भाग होऊ शकत नाहीत. जर मी मस्त असेन तर हा मी आहे, जर मी अप्रिय असेल सुद्धा मीच आहे, जर मी जिंकलो तर हा मी आहे, जर मी हरलो तो सुद्धा मीच आहे. तुम्ही हे निश्चित केलं पाहिजे. मी फक्त तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतोय, याच्या आत किती लोक आहेत? हॅलो, तुमच्या आत किती लोक आहेत? एक, दोन? फक्त एक. जर तुम्ही एक असला तर तुम्ही नॉर्मल मनुष्य आहात. जर तुम्ही एकाहून जास्त असाल तर तुम्ही एकतर स्किझोफ्रेनिक आहात किंवा तुम्ही झपाटलेले आहात. तुम्हाला एकतर मानसोपचार तज्ञाची गरज आहे किंवा तांत्रिकाची गरज आहे. पण तुम्ही पहाल, जेव्हा गोष्टी व्यवस्थित घडत नाहीत तेव्हा आणखी कोणी उपटसून वर येईल कुठून तरी. तर एक व्यक्ती असणं म्हणजे तुम्ही संपून टाकलंय त्या सगळ्या उपटसूम लोकांना आणि म्हणालात की हा फक्त मीच आहे. हा जो मी आहे त्याच्या अनेक बाजू आहेत. जर मी याकडे एक व्यक्ती म्हणून पाहिलं नाही की मला याला आणखी विभागता येणार नाही, मग परिवर्तन घडणार नाही. जर परिवर्तन घडलं नाही, जर लोक त्या अवस्थेत एकत्र आली तर कल्याणापेक्षा जास्त गोंधळच निर्माण होईल. इतर सगळे प्राणी समूहात राहतात. वेगवेगळ्या प्रकारचे वन्य प्राणी असू दे, त्यांच्यातले बरेच जण समूहात राहतात. अगदी माकडं सुद्धा, जे आपल्यापासून फक्त एक पाऊल मागे आहेत, ते सुद्धा समूहात असतात. फक्त मनुष्य प्राणी असं आहे जो एकटा बसू शकतो आणि स्वतःचं परिवर्तन करू शकतो. कारण हीच खासियत आहे मनुष्य असण्याची, की आपण सहज स्वस्थ असू शकतो. म्हणूनच तुम्हाला मनुष्य जीव म्हटलंय. स्वतंत्र जीव असू शकता तुम्ही. तुम्ही कृती करण्याच्या सक्तीपूर्ण अवस्थेत नाही आहात. तुमची इच्छा असेल तर जागरूकपणे तुम्ही विकसित होऊ शकता. या एका संध्याकाळी तुम्ही विकसित होऊ शकता जर तुमची इच्छा असेल तर. याला लाखो वर्षे लागत नाहीत. कारण आपली उत्क्रांती यापुढे शारीरिक नाहीये, आपली उत्क्रांती यापुढे जागरूक आहे. प्रत्येक इतर प्राण्यासाठी हे सुनिश्चित आहे. निसर्गानं दोन रेषा आखल्या आहेत त्यांच्यासाठी आणि त्या दोन्हींमध्येच इतर प्रत्येक प्राणी जगतो आणि मरतो. पण एकदा का तुम्ही मनुष्य जीव म्हणून आलात की मग फक्त खालची रेषा असते, वरची रेषा नसते. यावर कुठलीच मर्यादा नाही की एखादा मनुष्य काय बनू शकतो. तर इतर लोकांशी संबंध जोडण्यापूर्वी उत्तम गोष्ट म्हणजे दररोज सकाळी किंवा तुमच्या आयुष्यातला थोडासा वेळ जर एखाद्यानं थोडा वेळ घालवला फक्त स्वतःसोबत with oneself आणि हे पाहिलं की कसं कुठल्या मार्गाने याला आणखी सुधारता येईल. काल जसं होतं त्यापासून हे जीवन, ते काल होतं त्यापेक्षा आणखी सुधारित जीवन कसं होऊ शकतं. कारण बहुतेक लोक एकत्र येत आहेत ते त्यांच्या गरजांपोटी, गरजा पूर्ण करण्यासाठी लोक एकत्र येतात. काही लोक एकत्र येतात एखादा हेतू किंवा कार्य पूर्ण करण्यासाठी, काही लोक एकत्र येतात
खाण्यासाठी पिण्यासाठी आणि एकत्र राहण्यासाठी, कारण ते एकटे राहू शकत नाहीत। हे असं काहीतरी आहे जे प्रत्येक मनुष्याने केलंच पाहिजे एक ठराविक काळ। तुम्ही एक काम करा, फक्त 24 तासांसाठी सगळ्यापासून सुट्टी घ्या। आज नाही, आता सध्या तुम्ही लोकांमध्ये आहात, तुम्ही कधीतरी सुट्टी घ्या फक्त 24 तास। आणि काही वाचू नका, टीव्ही बघू नका, फोन वापरू नका, फक्त तुमच्या रूममध्ये बसा जागे न झोपता। आणि जर तुम्ही तुमच्या मनाकडे पाहिलं तर तुम्ही स्वतःच स्वतःला सर्टिफिकेट द्याल की हा एक वेडा माणूस आहे। कारण बहुतेक लोकांसाठी त्यांचं मन कुठल्याच एका गोष्टीवर राहू शकत नाही, ते कामात व्यस्त असल्याशिवाय नुसतं सहज ते राहू शकत नाही। मानसिक कृतीची एक शक्तीपूर्ण अवस्था सतत चालूच असते। जेव्हा तुम्ही असे असता तुम्ही स्वस्थ राहू शकत नाही, याचा अर्थ तुम्ही मनुष्य जीव असू शकत नाही। ह्युमन बीइंग जर या जीवाचं अस्तित्व घडून आलं तरच एकत्र येणं अगदी समृद्ध होईल। जर तुम्हाला स्वतः एकटं कसं राहायचं माहीत असेल तर मग एकत्र येणं खूप समृद्ध करणारं असेल आणि प्रचंड मूल्याचं असेल। याचा अर्थ आपण जागरूकपणे एकत्र आलो।